अंध डळतं आणि कुत्र पीठ खातं असं काहीतरी म्हण आहे ही परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आता बघा अजमेरा बिल्डर दोन हजार दहा मध्ये त्यांनी मस्केरांस परिवाराकडनं दोन पॉइंट पंचावन्न कोटीमध्ये दहिसर येथील संपूर्ण अतिक्रमण असलेली जमीन शंभर टक्के अतिक्रमण आहे ही जमीन दोन पॉईंट पंचावन्न कोटीत विकत घेतली त्यानंतर ती ऍक्वायर करा असा त्या तगारा त्यांनी लावला आणि सातत्याने तो तगादा सुरू होता पहिल्यांदा सीताराम कुंटे कमिशनर मग अजय मेहता कमिशनर आणि मग प्रवीण परदेशी कमिशनर या तिन्ही महापालिका आयुक्तांनी ही जमीन ऍक्वायर करू नये अशा प्रकारचा आदेश त्या ठिकाणी दिला आणि त्यानंतर नवीन सरकार आल्याबरोबर जी जमीन दोन पॉईंट पंचावन्न कोटी मध्ये म्हणजे दोन कोटी पंचावन्न लाखात घेतली होती पूर्ण अतिक्रमित जमीन होती त्या जमिनीचं तीनशे एकोणपन्नास कोटी रुपयाचं आपण पेमेंट केलं आणि त्याच्यावर तो बिल्डर सॅटिस्फाईड नाही तो कोर्टात गेलाय तो म्हणतो मला नऊशे कोटी रुपये पाहिजे आणि कदाचित कोर्टात संगणमत करायचा प्रयत्न झाला कोर्टाच्या लक्षात येईल पण नाही आलं आणि संगणमत झालं तर नऊशे कोटी रुपये देखील या ठिकाणी मिळतील आणि काय सुंदर या ठिकाणी संकल्पना असते आता माहुल पंपिंग स्टेशनच्या उभारणीसाठी पुन्हा अजमेरा बिल्डर भूखंडाची अदला बदली आता माहुल पंपिंग स्टेशन बांधण्याकरता अजमेराचाच भूखंड योग्य आहे अशा प्रकारचा निर्वाळा हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आणि मग हा काय भूखंड होता हा सी आर झेडनी बधित भूखंड होता याच्यावर कुठलंही बांधकाम हे अजमेरा करू शकत नव्हते कुठलेही नाही आणि मग पालिकेची जागा होती जवळ त्याच्यावर उद्यान आणि बगीचा आरक्षण होतं मग स्वॅपिंग ऑफ लँड केलं आणि स्वॅपिंग ऑफ लँड करताना अनबिल्डेबल ही जागा आम्हाला पंपिंग स्टेशन बांधायचं म्हणून महानगरपालिकेने घेतली आणि पालिकेच्या जागेवर जे उद्यान आणि बगीचाचं आरक्षण होतं ते काढून त्याला निवासी प्रकल्पाचं आरक्षण करून त्याला दिलं म्हणजे स्वॅपिंग ही नॉन बिल्डेबल नॉन त्याला खर तर उद्यान आणि बगीचाचं आरक्षण असतं तरी त्याला डीसीआर प्रमाणे खूप पैसे मिळाले असते पण अल्ला मेहरबान तो गदा पहिलवान त्यामुळे अशी परिस्थिती या ठिकाणी आली की तेही आरक्षण बदलवून आणि त्याला अशा प्रकारचं या ठिकाणी लाभ देण्यात आला आणि महानगरपालिकेतल्या सगळ्या विरोधी पक्षांनी म्हणजे तुमच्यासोबतच्या काँग्रेसनी आमच्या भाजपनी सगळ्यांनी याचा विरोध केला भाई सही बात है? आपको पता आहे सगळ्यांनी विरोध केला पण काय कोरोनाच्या काळामध्ये तर अध्यक्ष महोदय बैठका म्हणजे विधानसभेचं अधिवेशन झालं पण महानगरपालिकेची बैठक ऑनलाईन आणि विरोधी पक्ष बोलायला गेला की म्यूट चर्चा नाही हम करेसो कायदा हजारो कोटी रुपयाचे काय टेंडर निघाले आहेत आश्चर्य खर तर आता या सगळ्या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे व्यवहार बंद होते आपण मग मंत्री मोदयांनी सांगितलं की आम्ही कशी बिल्डरांना सूट दिली वगैरे चांगलं केलं ठीक आहे मान्य करू चला अतिशय चांगलं तुम्ही काम केलं सुंदर पण त्याचवेळी सामान्य माणसाने एक रुपया थकवला तर तुम्ही त्याचं विजेचं कनेक्शन कापता तुम्ही त्याच्यावर कारवाई करता मात्र सामान्य माणसावर कारवाई करणारी मुंबई महानगरपालिका बिल्डरांकडे तेवीसशे कोटी रुपयाचा मालमत्ता कर थकलेला आहे मोटे मोठे मोठे हो लोक आहेत यातला एक पैसा आम्ही वसूल करत नाही म्हणजे हा वेगळा न्याय त्यांच्याकरता काय हे या ठिकाणी खरं म्हणजे मला लक्षात येत नाही